टक्केवारीसाठी रस्त्याची कामे लांबून शहराला वेठीस धरले जात आहे. नगरसेवक शेखर माने यांनी आरोप केला आहे. टक्केवारीसाठी रस्त्याची कामे लांबून शहराला वेठीस धरले जात असल्याचा आरोप शेखर माने यांनी केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचा स्टंट आहे. शासन निधीतून आमदारांची आणि महापालिकेच्या रस्त्यांची कामे वर्ष दीड वर्षापूर्वी मंजूर झाली. निधीही आला, परंतु केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी त्याचा घोळ करीत शहराला वेठीस धरले, असा आरोप उपमहापौर गटाचे नेते शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी केला आहे. प्रशासनानेही हा खेळ सुरूच ठेवून पाठराखण केल्याचा आरोप त्यांनी केला. आता जनक्षोभ उसळल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी अकांड तांडव करीत आहेत. रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत स्टंट सुरू आहे, अशी टीका माने यांनी केली. विकासाचा खेळ खोंडोबा सुरू आहे, त्याला प्रशासनानेही मुकसंमती दिलेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.